आपण करतोय मस्त कुरकुरीत बोंबील भाजी, त्याच्यासाठी आपण बोंबील घेतलेले, त्याला आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहे. ठीक आहे, आता आपण याच्यात आपण घेतोय तांदळाची पिठी, एक अर्धी ते पाऊण वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत आपण, 2 चमचे रवा. हे मिश्रण असं एकत्र करून घेतोय. आता हे छोटे बोंबील मला मिळालेत, जर मोठे असतील तर त्याला छोटे पीसेस केले तरी चालतील. त्याचा मधला काटा तसा सॉफ्ट असतो, मोठे असतील तर काढून घ्यायचं आहे. याचे पण मी काढलं आहे, आटला छोटासा जो काटा असतो तो काढलेला आहे. बरं, सेम मॅरिनेशन आणि सेम पद्धत प्रॉन्ससाठी पण तुम्हाला वापरता येईल, ते पण खूप छान लागतात. मागे अलिबागला असताना एकदा मित्रांना बोलवलं होतं मी सगळ्यांना, आणि एक पार्टी केली होती आम्ही, तेव्हा त्या मेनूमधला हा एक आयटम होता. तेव्हा हा त्याच्यामध्ये बोंबील भजी होती आणि काही बारबेक्यूचे प्रकार आम्ही केले होते, मजा आली होती. याला आता आपण तळून घ्यायचं आहे. हे आपले जे बोंबील आहेत ते होईपर्यंत मी एक काम करतो आहे, आपली प्रेझेंटेशनची तयारी करतो, सजावट करतो आहे. हे बोंबील भजी एकदम मस्त कुरकुरीत झाली आहेत आणि रंगही त्याला छान आलेला आहे. आता याला आता काढून घेतोय आणि एका बाजूला मी इथे बीटरूट कापून घेतले होते, त्याला थोडं कॉर्नफ्लॉर लावून ते पण डीप फ्राय करून घेतलेले आहेत, म्हणजे कलरफुल दिसावी आपली डिश त्या दृष्टीने. वाह, काय मस्त कुरकुरीत झाली आहे ती भजी. आणि हे जे बीटरूट तळलेले ते आपण टाकणार वरती. तयार आहे आपले मस्त कुरकुरीत बोंबील भजी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बोंबील भजीसाठी लागणारे साहित्य: बोंबील, रवा, तांदुळाचं पीठ, हिरवी चटणी, बेसन, मैदा, अंड, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ आणि कढीपत्ता. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बोंबील घेऊन त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ, 2 चमचे लिंबाचा रस, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, चिरलेली कढीपत्त्याची पानं, अंड्याचा पिवळा बलक, 1/2 चमचा बेसन, 1 चमचा मैदा, तांदुळाचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लाल तिखट घालून बोंबील मॅरिनेट करून घ्यावं. तांदुळाचं पीठ आणि रवा एकत्र मिसळून घ्यावा. मॅरिनेट केलेलं बोंबील तांदुळाच्या पीठात आणि रव्याच्या मिश्रणात घोळवून घ्यावं. कढईत तेल गरम करून बोंबील भजी तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, एक मिश्रण करून घ्यायचंय. त्या मिश्रणामध्ये असणारे हे जे भाजून घेतलेलं बेसन आहे ते मी घेतोय. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे इमली चटणी. आपण घेतलेलं बेसन साधारणपणे 5 ते 6 चमचे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1-3 चमचे इमली चटणी. याच्यात टाकतोय थोडासा ओवा. मीठ. आता ही चटणी आहे ती थोडी घट्ट जास्ती आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकतोय. जर ती चटणी पातळ असेल तर पाणी टाकायची तशी जरूरत पडणार नाही आहे.
थोडासा मी गरम मसाला टाकतोय. आपण करतोय पत्ता गोबी चपाती ट्विस्ट. त्याच्यासाठी आपण एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बेसन घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं बेसन, आणि त्याच्यात टाकलेलं आहे आपण इमली चटणी. त्याच्यात थोडा गरम मसाला, ओवा टाकलेला आहे, थोडंसं मीठ, हे सगळं टाकून आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे. आणि आता माझ्याकडे इथे ज्या इतर गोष्टी आहेत त्या मी या रेसिपीमध्ये वापरणार आहे. आपण काय करतोय, चपाती घेणार आहोत, त्याला हे मिश्रण स्प्रेड करणार आहोत या मिश्रणाचं. त्याचा रंग चॉकलेट सॉस सारखा आलेला आहे मस्त. आता चॉकलेट सॉसची आठवण झाली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वीट व्हर्जन याचं करायचं तर तुम्ही करू शकता. चॉकलेट सॉस वापरून किंवा फ्रूट्स त्याच्यामध्ये टाकून चॉप केलेले. बस याच्यात टाकतोय मी आता ही. आता साधारणपणे या चपातीला मी 2 चमचे हे मिश्रण लावलेलं आहे आणि याच्यात एक अर्धी वाटी आपली जी घरची वाटी असते ती आपण कोबीची भाजी टाकणार आहोत. पत्ता कोबीची भाजी आपण टाकतो याच्यावर. याच्यावर टाकतो एक अर्धी वाटी भरेल एवढा चिरलेला पालक. एक 2 ते 3 चमचे खोबरं टाकणार आहोत आपण. मी काय करतोय, आपण जशी सांबार वडी वगैरे करतो ना घरी, त्याला मोठी प्रोसेस असते सगळी. सांबारचं जे मिश्रण करतो आपण, नंतर पारी वगैरे करतो, पण तीच आयडिया किंवा तीच पद्धत वापरून त्याला थोडासा एक वेगळा ट्विस्ट देतोय. पण आता चपाती आणि भाज्या या गोष्टी आपल्याकडे घरी बऱ्याच वेळा असतात तर त्याचा एक वेगळ्या प्रकारचा उपयोग आपल्याला अशा प्रकारे करता येईल. कोथिंबीर टाकली आहे मी, शेंगदाण्याचा कूट, भाजलेले तीळ, परत थोडासा गरम मसाला वरती टाकतोय मी आणि लाल तिखट. तर हे झाल्यानंतर याला मी याचा एक रोल तयार करतोय. बस याचे तुकडे करून घेतोय. हे जे उरलेलं मिश्रण आहे आपलं, थोडस पाणी टाकतोय. एका बाजूला आपण हा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. ज्या काही स्टिक्स आहेत माझ्याकडे त्या मी या रोलमध्ये लावणार आहे. आता ही प्लेट चांगलीच आहे, त्या दृष्टीने मी याच्यात मध्येच आपण घेतोय तीळ. आता आपल्याला काय करायचंय, हे जे बेसन आणि इमली चटणीचं जे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये घेऊया. याला हलक्या हाताने आपल्याला डीप करायचंय. तीळ आणि हे जे मिश्रण आहे ते मी याला लावतोय दोन्हीकडनं आणि पॅनवर ठेवतोय. थोडंसं तेल टाकतोय. काय बनवतोय, आपण बनवतोय व्हेज सिझलर विथ नूडल्स अँड ब्लॅक पेपर सॉस. आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढच्या रेसिपीचं नाव आहे पालक अफगाणी.